रिटर्न रन कायद्याच्या विरोधात ट्रान्सपोर्ट युनियननं सुरू केलेल्या संपाचा फटका शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा बसू शकतो. या संपामुळे अनेक पेट्रोल पंपांवरती डिझेल उपलब्ध नाहीये, त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतनं ने नेआण करण्यासाठी उपलब्ध असलेल्या स्कूल बसेस बंद ठेवण्याचा निर्णय स्कूल बस मालक संघटनांनी घेतल्याचं कळत आहे. वेदांत नेब आपल्याला माहिती देतील. वेदांत, या इंधन तुटवड्याचा फटका शालेय मुलांना कसा बसण्याचा अंदाज आहे? मॅडम, आपल्याला माहिती आहे ख्रिसमसच्या सुट्ट्यानंतर आता शाळा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे आणि यामध्ये ज्या प्रकारे हिट अँड रनच्या कायद्याविरोधात युनियनने संप पुकारलाय आणि पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे स्कूल बस सुद्धा या रांगेमध्ये आहेत. मात्र अनेक ज्या स्कूल बसेस आहेत त्यांना डिझेल उपलब्ध होत नाहीये आणि त्यामुळे जोपर्यंत ही सगळी परिस्थिती पूर्व होत नाही तोपर्यंत ज्या स्कूल बसेस आहेत त्या बंद ठेवण्याचा निर्णय स्कूल बस मालक असोसिएशनने घेतलेला आहे. काल त्यांची या सगळ्या संदर्भात बैठक झाली. मुंबई, पुणे, त्यासोबतच इतर जे महत्वाचे शहरं आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारचा निर्णय घेतला जाईल असं स्कूल बस मालक संघटनेकडून सांगण्यात आलेलं आहे. आजपासून साधारणपणे जोपर्यंत संप मागे घेतला जात नाही किंवा पेट्रोल पंपावर स्थिती पूर्व होत नाही तोपर्यंत अशा प्रकारचा निर्णय राहील असं संघटनेकडनं सांगण्यात आलंय. ज्ञानदा, धन्यवाद वेदांत या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.